हाय फ्रेंड्स, कुकिंग विथ इंद्रायणी या आपल्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट सिंपल आणि टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे व्हेज चीज सँडविच. सुटलं ना तोंडाला पाणी, तर वाट कशाची बघताय. चला रेसिपीला सुरुवात करू. आता आपण आधी सँडविचच्या आतलं स्टफिंग तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते घालूया. मी तर 2 मीडियम साईजचे घेतलेले आहेत. कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे 1 चिरून बारीक अशी. तुम्ही कोणत्याही कलरची शिमला मिरची वापरू शकताय, किंवा कोणत्याही भाज्या वगैरे अशा पौष्टिक ज्या फळभाज्या असतात त्या वापरू शकताय, बीट वगैरे. काकडी किसून घेतलेली आहे, ती घालूया. कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेतलेली आहे. चिली फ्लेक्स, चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाल्यामुळे जरा चटकदारपणा येतो, त्यामुळे थोडा चाट मसाला. आणि काळी मिरी पावडर 1 चमचा, मीठ 1 चमचा, आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आपल्याला नाश्त्याला रोज प्रश्न पडतो आहे काय करायचं, त्यावेळी तुम्ही असे जर साधा ब्रेड घरात असेल तर झटपट असं लहान मुलांना करून देऊ शकताय. तुम्ही यात गाजर पण किसून घालू शकताय, मक्याचे दाणे पण तुम्ही उकडून असे घालू शकताय यात. आता हे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण सँडविच बनवायला घेऊ. आता आपण सँडविच तयार करायला घेऊया. त्यासाठी मी हा साधा ब्रेड घेतलेला आहे. हा असा मोठा साधा ब्रेड घ्यायचा. पुदिना चटणी लावणार आहोत. ही पुदिना चटणी तुम्ही घरी पण बनवू शकताय. जर तुम्हाला कशी बनवायची ते पाहिजे असेल तर आमच्या चॅनलवर ह्याचा व्हिडिओ आहे, तो वरील मी आय बटनमध्ये देऊन ठेवते. पुदिना चटणीने चटणीमुळे खूपच छान चव येते आणि खमंगपणा येतो आणि पौष्टिक पण आहे, त्यामुळे जरूर पुदिना चटणीचा वापर करा. आता मी पुदिना चटणी दोन्ही ब्रेडला लावून घेतलेली आहे. आता हे स्टफिंग भरूया आपण त्यात. आता हे असं पसरायचं चमच्याने, असं दाबून आपल्याला पाहिजे तेवढा असं आपण भरून घ्यायचं. एक प्रकारचा खमंग असा वास पुदिन्याची चटणी, त्यात हे स्टफिंग आपण त्यात आणि चाट मसाला देऊन घातलाय, त्यामुळे खूपच छान खमंग झाले आणि चटपटीत पण झाले. चीज घातल्यावर काय विचारायलाच नको, खूपच छान होणार आहे. आता मी एका ब्रेडला हे स्टफिंग लावून घेतलेलं आहे, दुसऱ्या ब्रेडला पण आपण असं लावून घ्यायचं आहे. हे खूपच पौष्टिक सँडविच आहे आणि सगळं घरात उपलब्ध असतं हे साहित्य, आपलं कांदा टोमॅटो ते, त्यामुळे काय घरात नाही आणि असं काय प्रॉब्लेम नाही. कधीही आपण हे खाऊस वाटलं करून खाऊ शकतो. आता मी दुसऱ्या ब्रेडला पण स्टफिंग हे लावून घेतलेलं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चीज, ह्यामुळे आपला सँडविच असं बाइंडिंग खूप छान येणार आहे आणि चिकटून राहणार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसणार आहे ह्या एका गोष्टीमुळे. त्यामुळे भरपूर घालायचं, कंजूस पण अजिबात करायचं नाही, कारण की आपलं चीज सँडविच आहे. वाव, किती मस्त दिसत आहे. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तीच टेस्ट आपण घरी आणून अशी खाऊ शकतो आहे. आता हे पलटी करून घेऊया. असं आता आपण हे भाजून घेऊया. मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता आपण सँडविच भाजून घेऊया. गॅस माझा मीडियम फ्लेमवर आहे. आता हे बटर घालूया. बटरमुळे आपला ब्रेड चांगला भासतो आणि एक प्रकारचा कलर पण छान येतो. आता ह्यावर आपण सँडविच ठेवूया. मीडियमच आहे माझा गॅस. असं वरून पण असं बटर लावून घेऊया. मीडियम गॅसवरच सँडविच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. हे आता असं प्रेस करून घ्यायचं, कारण की मग आपलं
चीज असं चिकटतं आहे आणि आपले आतले स्टफिंग पण व्यवस्थित स्प्रेड होते, त्यामुळे एक प्रकारचं बाइंडिंग खूप छान येते. आता आपण हे पलटून बघूया. वाव, असं खरपूस भाजायला पाहिजे. चीज पण वितळत आलेलं आहे. आता हे दुसऱ्या बाजूने पण पलटून बघूया. वाव, दुसऱ्या बाजूने पण छान भाजलेलं आहे. तरी पण थोडंसं असं आपण गॅस कमी करून जरासं भाजून घेऊया. हे असं पण भाजून घ्यायचं, कारण की आपले काट मग कडकडीत छान खूप लागतात, नाहीतर असे ओले ओले काट लागतात. एक एक मिनटं असं कडेला पण असं हे करून घ्यायचं. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकताय किती मस्तच झालेलं आहे, कुरकुरीत एकदम झालेलं आहे. आता ह्या पद्धतीने मी दुसरे पण भाजून घेते. आता आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. आता आपण कटरनी कट करून घेऊया. असं दाबून कट करून घ्यायचं. बघू शकताय, वाव किती मस्तच झालेलं आहे. बघा, पूर्ण चीज पण पूर्ण वितळलेलं आहे. चला, येत आहे नाश्ता करायला? काय वाट कशाची बघताय? नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा चटपटीत आणि झणझणीत रेसिपी नक्की तुम्हाला तुमच्या भेटीला येतील. चला तर मग लवकरच भेटू.